मीरा भाईंदर महापालिका निवडणूक निकालात सुरुवातीच्या निकालांमध्ये भाजपने चांगलीच आघाडी घेतली. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात 17 जागा जिंकल्या असून 21 जागांवर भाजपने आघाडी घेतली. काँग्रेसने 2 जागा जिंकल्या, 4 जागांवर आघाडी घेतली, तर तिसऱ्या स्थानी शिवसेना असून 1 जागा जिंकली शिवसेनेनं, तर 4 जागांवर शिवसेनेला आघाडी आहे. काल मीरा भाईंदरच्या 95 जागांसाठी मतदान पार पडलं होतं आणि आता आज निकाल हाती येत आहेत. काही वेळातच सगळे निकाल आपल्या हाती येतील. सध्या तरी भाजपनं 17 जागा जिंकल्या, तर 21 जागे आघाडी घेतली. काँग्रेसनं 2 जागा जिंकल्यात आणि 4 जागांवर आघाडी घेतली, तर शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे. शिवसेनेनं 1 जागा जिंकली आणि 4 जागांवर आघाडी घेतली. मीरा भाईंदरमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली. आत्तापर्यंत 40 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे. काँग्रेस दुसऱ्या, तर शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे. ही मीरा भाईंदरमधली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. 40 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे, तर शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत. कपिल, काय सध्याचं चित्र दिसतंय? भाजपनं मोठी मुसंडी मारलेली दिसतीय मीरा भाईंदरमध्ये. सुवर्ण, नक्कीच प्रचार जर आपण पाहिला तर भाजप आणि सेना दिसत होतं, पण सेना खूपच मागे पडलंय असं आपण बोलू शकतो. आणि 2 नंबरला काँग्रेस आलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपाने मुसंडी मारलेली आहे. 48चा जो मॅजिक आकडा आहे, म्हणजे एक सत्ता स्थापन करण्याच्या शर्यतीमध्ये भाजपा अग्रेसर आहे. भाजपा खूप पुढे निघून गेलेला आहे या सर्व पक्षांपेक्षा, असंच आपण बोलू शकतो. जवळपास 30 ठिकाणी विजय निश्चित झाले अशी आता माहिती येते आणि 40 तो पुढे आहे, म्हणजे पहिल्या स्थानकावरती आहे. काही वेळात असे चित्र स्पष्ट होणार आहे, परंतु ज्या प्रकारे सेना आणि भाजपामध्ये चुरस लागली होती, त्या प्रकारे सेना आणि भाजपामध्ये काही थोडाफार फरक असेल असं समजत होतं. परंतु आत्तापर्यंत सेना फक्त 4 आकड्यावर पोहोचलेला आहे, तर भाजपा 30 पुढे गेलेला आहे आणि काँग्रेस 9 आकड्यापर्यंत पोहोचलेला आहे. अपक्ष दोन विजयी झालेले आहेत. म्हणजे एकंदरीतच ही आकडेवारी पाहिली तर भाजपा 1, काँग्रेस 2 आणि सेना 3 अशी अवस्था सेनेची झालेली आहे. सेनेचे उद्धव ठाकरे स्वतः इथे येऊन गेले आहेत. त्यांनी मोठी सभा घेतलेली आहे. आमदारांनी इथे मोठी कस लावला होता, मोठा प्रचार झाला होता. सेनेची पूर्ण टीम इथे उतरली होती आणि असं असताना असा रिझल्ट हाती का आला हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु भाजपाचं मात्र खरंच एक आनंदाचा दिवस असू शकतो, कारण की मिळालेल्या माहितीनुसार 30 जागा शिवसेना जिंकलेल्या आहेत आणि आणखी 10 जागेवर पुढे आहेत. तर त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे का, जो टप्पा किंवा एक पट्टा असतो एक शिवसेना, तर तो शिवसेना पट्ट्याचे रिझल्ट अजून हाती यायचे बाकी आहेत. त्यामुळे शिवसेना कितपत पोचते याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादीच्या त्या 27 सीट ज्या गेल्या टर्मच्या 27 सीट्स आहेत त्या पूर्ण खाली झाल्या होत्या. काही नगरसेवक हे सेनेमध्ये गेले होते, काही नगरसेवक हे भाजपामध्ये गेले होते. हे जी 27 जो आकडा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या स्टँडिंग नगरसेवकांच्या, हे नगरसेवक कोणाकडे येतात किंवा ह्यांच्या नगरसेवकांचा विजयी कसा आहे यावर महत्त्वाचं गणित डिपेंड आहे. त्याचबरोबर काँग्रेस किती सीट घेते हे महत्त्वाचं ठरणार आहे. 4 पॅनल आहेत आणि 4 पॅनलमध्ये सेना अग्रेसर होईल असं वाटत होतं, बीजेपी अग्रेसर होईल असं वाटत होतं आणि ह्यांच्यातला फरक हा 5-10 असू शकतो. परंतु हा फरक खूप मोठा आहे आणि एक खाती सत्ता स्थापन करण्याच्या रेसमध्ये पुढे निघालेली आहे, किंवा एक खाती सत्ता आता स्थापन होईल भाजपाचं भाजपाकडून असं आपण बोलू शकतो. सुवर्ण, अगदी बरोबर कपिल, पण शिवसेनेची इतकी पिछेहाट होण्यामागचं काय कारण असू शकतं? कारण उद्धव ठाकरेंची ही मोठी सभा या ठिकाणी झाली होती. नक्कीच महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी मोठी सभा घेतली होती, मोठ्या प्रमाणात शिवसेना प्रचाराला उतरले होते. आमदार प्रताप सरनाईक स्वतः इथे तळ ठोकून होते, अनेक यंत्रणा मार्गी लावली होती. ज्या प्रकारे ठाणे असो, मुंबई असो, कल्याण डोंबिवली असो, ज्या प्रकारे सेना काम करते त्याप्रमाणे सेना इथे काम करत होती. परंतु भाजपाने इथे वेगळ्या प्रकारे प्रचार केला होता. भाजपाचे आमदार असो किंवा मग भाजपाचे गेल्यावेळी संख्या 29 होती जे नगरसेवक जिंकून आले होते, आणि त्याच्याबरोबर राष्ट्रवादीचे काही 10-12 नगरसेवक यांच्या म्हणजे स्टँडिंग नगरसेवक ते आले होते. म्हणजे हीच संख्या 40 पुढे गेली जी स्टँडिंग नगरसेवकांची, म्हणजे हीच संख्या 40-45 झाल्यामुळे भाजपाला मोठा फरक पडलेला आहे. त्याचबरोबर इथे काही एक कार्ड खेळलं जातं, जातीचं कार्ड असो किंवा मग जिथे गुजराती समाज असो, मारवाडी समाज असो, जैन समाज असो, उत्तर भारतीय समाज असो, ह्याची एक घट्टा मतं भाजपाला मिळालेली आहेत आणि भाजपाने ह्याच मतांवरती आपलं राजकारण केलं होतं, याच मतांवर त्यांचे नजर ठेवून होते आणि त्या मतांना त्यांनी एकीकरणामध्ये एकजुटीने ही मतं घेण्यामध्ये भाजपा यशस्वी ठरली आहे असं आपण बोलू शकतो. आत्तापर्यंत जे रिझल्ट हाती आलेले आहेत ते सर्व जे
आहे भाग आहेत ते ह्या भाग ह्या मतदारांनी वेढलेले भाग होते आणि त्यामध्ये भाजपा पुढे निघालेली आहे. सेनेला मात्र जैन समाज असो किंवा मग भाजपा मतदार असो त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यास सेना कुठेतरी कमी पडलेली आहे किंवा मग अंतर्गत वाद असो अंतर्गत काही वाद उफाळून आलेले आहेत. जे निवडणूक या प्रचाराच्या शेवटाला काही अंतर्गत वाद निवडून समोर आलेले आहेत सेनेमधले ते वादाचाही फटका सेनेच्या या कामगिरीवर बसलेला आहे असं म्हणू सुवर्णा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.